विरोधी पक्षांनी मोदींच्या घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर दिलंय. घराणेशाहीचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अमान्य आहे. घराणेशाहीचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अमान्य. पवारांकडून पंतप्रधान मोदी यांचा प्रतिवाद केला गेला. लोक निवडून देतात ती घराणेशाही कशी असा सवाल अजित पवार यांनी मोदींना थेट केला. घराणेशाही घराणेशाही म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्व नाही, अशांना जर तुम्ही बळजबरीनं त्या पदावर बसवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये घराणेशाही म्हणू शकता. परंतु एखाद्याच्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची जनरेशन ती जर कर्तृत्वान असेल आणि लोकशाही पद्धतीनं त्यांना त्यांच्या भागातल्या जनतेने मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत. आचाराचं समर्थन कुणीच करणार नाही. देशाचे पंतप्रधान करत नाही तसेच देशातली कुठलेही नागरिक, कुठलीही जनता किंवा कुठल्याही राज्याची मंत्री मुख्यमंत्री कुणीच करणार नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत देश असलाच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असायचं कारणच नाही.